माय मराठी माय बोलीचं महाचॅनल आजच्या विशेष व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्र हो, लॉकडाऊनच्या 5-6 महिन्यानंतर देशातली राज्यातली जवळपास सर्वच तीर्थक्षेत्र मंदिरं बंद झाली होती. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मंदिरं पुन्हा भक्तांच्या गर्दीने गजबजून जायला लागलेली आहेत. आपण अक्कलकोटच्या मंदिराचं पाहिलं, तुळजापूरचं पाहिलं, आज आपण आहोत बीड जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी, जी महाराष्ट्रातल्या अनेक लाखो भक्तांची कुलस्वामिनी आहे. योगेश्वरी देवीच्या आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या आत आहोत. इथली परिस्थिती काय काय आहे, आपण आता मुख्य मंदिरात जाऊया गाभाऱ्यात आणि नंतर बाहेरच्या काही दुकानदाराशी किंवा इथले कोणी कर्मचारी भेटले तर त्यांच्याशी चर्चा करून आपण पाहूया. आता आपण मुख्य प्रवेशद्वारात जाऊया. एक मिनिट बंद करा. वरून सांगा. तत्पूर्वी आपण काही भक्त आता देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी काही त्यांची मतं जाणून घेऊया. आपलं नाव सर? माझं नाव बांगर उल्लास. कुठून आलात? बीडवरून आलो. बरं, ह्या लॉकडाऊनच्या नंतर पहिल्यांदाच? लॉकडाऊनच्या नंतर पहिलीच वेळ येण्याची. दर्शन झालं का व्हायचे? नाही, दर्शन घ्यायचं आता. बरं, आपल्याला आता पूर्ण परिस्थिती पूर्वपदावर आली असं वाटतंय की नाही? नाही, परिस्थिती पूर्वपदावर नसली आली तरी समजा सोशल डिस्टन्स होऊन समजा दर्शन घ्यायला योग्य ती काळजी. आपलं नाव? सुशांत सूत्रे. कुठून आलात? बीडहून सर. बीडहून दर्शनासाठी. मला वाटतं लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच आला. चला ठीक आहे, आता आपण मुख्य गाभाऱ्याकडे जाऊया देवीच्या मंदिराच्या. आता आपण योगेश्वरी देवीच्या मुख्य गाभाऱ्याच्या समोर आहोत. कदाचित आपल्याला आज देवीचं दर्शन होत असेल, थोडं झूम करून दाखवाल का? हे योगेश्वरी देवीच्या गाभाऱ्यामध्ये आपण आलेलो आहोत. लॉकडाऊन नंतर आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून मंदिर समिती भक्तांसाठी दर्शन खुलं करून देत आहेत. मंदिराचे पुजारी, आपलं काय नाव? किशोर. किशोरजी, काय काय म्हणजे काय बदल, परिस्थिती पूर्वपदावर आली की आणखी नाही? नाही, शासनाच्या नियमाप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून सर्व भक्तांना होमाच्या जवळून दर्शन देण्यात येत आहे. सॅनिटायझर करून, प्रत्येकांना मास्क वापरून, योग्य ते काळजी घेऊन, शासनाच्या नियमाप्रमाणे करून, डिस्टन्सचा वापर करून दर्शनाचा देण्यात येत. आता आम्ही इतर मंदिरामध्ये काल अक्कलकोटला गेलो होतो, तिथं ऑनलाईन बुकिंग करूनच दर्शन मिळालं. आपल्या इथं तसं काय आहे का? खुला आहे. आपल्या इथं ऑनलाईनचं दर्शन नाही आहे, कारण पब्लिक इथं कमी प्रमाणात असते. जास्त पब्लिक नसते त्या मानानं आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवून त्यांना दर्शन देण्याचं देतो आहे. तर इथले मुख्य पुजारी यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण नियमाचं पालन करून शिस्तीमध्ये दर्शन सुरू आहे देवीचं. आता आपण बाहेर काही दुकानदारांशी आणि इतर काही जणांशी चर्चा करूया. आता आपण योगेश्वरी देवीच्या ज्याला उत्तरद्वार म्हटलं जातं, म्हणजे जिथून एक्झिट होते बाहेर पडतात भक्त दर्शन घेऊन, तिथे येऊन थांबलेलो आहोत. या काही लोककलावंत गोंधळी वगैरे इथं थांबलेले, त्यांच्याशी बोलूया. बंद करा. आता हे उत्तरद्वाराच्या समोर काही लोककलावंत बसलेत, गोंधळी, प्रकाश गोंधळी. प्रकाशजी, कसं वाटतंय? आनंद वाटतंय. मधला काळ खूप त्रासाचा गेला असेल, 6-7 महिन्याचा. हो ना, मग उपासमारीची वेळ आली. आता व्यवस्थित आहे? हा, चांगलं आहे. आता आमच्या माय मराठीच्या दर्शकांसाठी एक होऊन जाऊ द्या. मला बाई जायच जोगाईला. हा जोगाईला जाईन, हळे न कुंकू घेईन, आम्हाला माझ्या वाहिन ग बाई देवीला माझ्या वाहिन. आईच्या पाया पडायला मला बाई जायच जोगाईला. हा जोगाईला जाईन, हा चुळी पातळ घेईन, अव आईची वंटी भरीन, आईचं नवस फेडीन, हा आईचं नवस फेडीन. आधी जोगायला जोगायला जोगाईला मला बाई जायच जोगाईला. अव जोगाईला जाईन, दिवस बोन घेईन, आम्हाला माझ्या वाहिन बाई देवीला मा. 8 दिवसाच्या मंगळवारी दर महिना पुनवा करी, अंबाबाईच्या नावानं आनंद झाला, जगदंबीच्या नावानं उदे. तर हे लोककलावंत 5-6 महिने मंदिर सगळे बंद असल्यामुळे यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे आणि त्याचा आनंद या लोककलावंतांच्या चेहऱ्यावरती दिसतो की आता यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न जवळपास सुटत आलेला आहे. प्रकाशजी, धन्यवाद.
आता ही कलावती ताई कुसळे कलावती ताई कुसळे आहेत इथं उत्तर द्वाराच्या समोर आंबेजोगाईच्या योगेश्वरी मंदिराच्या बसलेल्या. कसं वाटतं ताई आता सुरू झालं मंदिर? बर हो सुरू बघा. हा जीवाला राया तुम्ही राखल्या एड्या जीवाला राखल्या एड्या जीवाला गे आंबा माझी रुसली ग जाऊन शिखरावरी बसली ग आंबा तुझ्या मेळ्यात पा करू बसली देवी तुझ्या मेळ्यात पा करू. तर लोककलावंतांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना आपल्याला दिसतं कारण मंदिर चालू झाले, भक्तांची रेग इकडे सुरू झाली, यांचे पोटा पाण्याचा प्रश्न सुटला. आता आपण मुख्य प्रवेशद्वाराकडे जाऊन काही दुकानदार आणि यांची चर्चा करूया. बंद करा की आता काही भक्त आलेले आहेत. ताई तुमचं नाव? माझं लक्ष्मी सूत्र आहे, बीड राहणार. बर, आपण काय म्हणू इच्छिता? अभंग देवीचा. हा म्हणा ना, म्हणा एक कडव. आंबा माझी आली कल्लोळाच्या पाण्यानं आली केस वाळव या नारळाच्या बना केली. आंबा माझी आली कल्लोळाच्या पाण्यानं आली केस वाळव हळदीच्या बना गेली. हळदीचं बन तिथं रमलं बाईचं मन, हळदीचं बन रमलं बाईचं मन. डोंगर मैदान गुंपा बांधली रामा. तर बघा, भक्तांच्याही चेहऱ्यावरती आनंद ओसंडून झालाय, ओसंडून वाहत आहे की आता आईचं आपल्या कुलस्वामिनीचं दर्शन होत आहे. तर सगळं आनंदी आनंद वातावरण आहे. आता आपण मुख्य प्रवेशद्वाराकडे जाऊया. तर आता आपण जे मुख्य प्रवेशद्वार आहे योगेश्वरी देवीचं तिथं आलेलो आहोत. इथून काही दुकानदाराशी चर्चा करूया काय काय बदल झाले काय नाही. तर आपण खरं तर मुख्य प्रवेशद्वार तिकडे आहे, तिकडे दाखवा. पण आतल्या आतलं प्रवेशद्वार हे आहे. तर 5-6 महिन्यानंतर आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येते आहे. आपण काही तर छोटे दुकानदार आहेत त्यांच्याशी चर्चा. आपलं काय नाव दादा? माझं विलास रामराव फुलारे. बर, आता हे जे चालू झालं आहे नाही बस पहिल्यासारखं परिस्थिती झाली का आणखी वेळ लागेल? अजून वेळ लागेल. योगेश्वरी मंदिर असं शीख उघडलेलं आहे, वेळ टाईम आलेला आहे त्याचा, सकाळी 7 ते 12:30 आणि 12:30 बंद होतं देवीची आरती वगैरे झाली की पुन्हा 5 उघडतं मंदिर, संध्याकाळी 8 उघडतं. म्हणजे आपली विक्री पहिल्यासारखी होते का? नाही, आता सायलेंट आहे विक्री. विक्री एवढी काही फास्ट नाही आहे. अजून पुरेसं सुरक्षित आलं की एक जरा व्यवसाय चालू होतो. आणि लॉकडाऊनपासून अशी थोडीशी परिस्थिती ढासळलेली आहे सगळ्याच व्यापाऱ्यांची. व्यापारपेठ सगळा असाच झालेला आहे. फुल मार्केट आज बरेचसे वर्षापासून आहे तिथं आणि व्यवसाय शून्य झालेला आहे. आणि आता हळूहळू थोडंसं आता रुटीन बसत जाणार. मला वाटतं 5-6 महिन्यांच्या प्रचंड वेदनेनंतर हा एक पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर नक्कीच येईल. आपण आशा करूया, प्रार्थना करूया देवीला. यानंतर आपण पुढच्या देवस्थानाकडे, महाराष्ट्रातले जे प्रसिद्ध आहेत अशा देवस्थानापैकी आपण आता बीडच्या जवळपास असलेलं श्री योगेश्वरी हे योगेश्वरी नंतर आता आपण पुढे जायचं. तर तोपर्यंत आपण आपला निरोप घेतो. नमस्कार, जय हिंद.